शिवसेना के 57वें वर्धापन दिवस के अवसर पर आज मुंबई स्थित नेस्को में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट की ओर से विशेष सभा कार्यक्रम का आयोजन किया गया है। ऐसे में इस भव्य सभा को सफल बनाने के लिए ऐरोली से नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगले के नेतृत्व में असंख्य कार्यकर्ताओं से भरी 25 बसों के जत्थे को मुंबई की ओर रवाना कर विजय चौगले ने अपना शक्ति प्रदर्शन किया। इस दौरान पूर्व नगर सेवक ममित चौगले, रामाशीष यादव, आकाश मड़वी, राजू कांबळे, सुरेश भिल्लारे, महेश कुलकर्णी, युवा नेता शुभम चौगले, गणेश दगड़े सहित तमाम पदाधिकारी उपस्थित थे। इस दौरान ममित चौगले ने अपनी भावनाएं व्यक्त की। शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन आहे आणि आम्ही सगळेच नवी मुंबईकर सगळे चाललो आज विचार ऐकायला आमच्या नेत्यांचे। आज बाळासाहेबांचे देखील आम्ही विचार ऐकणार आहोत आणि आज जे काय जे वातावरण चालू आहे त्या माध्यमातून आज जी आता सुल्लूक सेना आहे त्यांनासुद्धा या आज वर्धापन दिनानिमित्त नक्कीच उत्तर दिले जाईल। कारण की आपण बघतो मीडियामध्ये काय पद्धतीने प्रतिकार करत असतात। आता काहीतरी मीडियामध्ये बोलले की 40 कोटी निधी भेटल्यामुळं ती एक ताई निघून गेली। मला वाटतं या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे का लोक निघून जातात आहे। मला तर आज माहिती आली की आज आमदार देखील आमदार नगरसे म्हणजे मूळ जी शिवसेना आहे ही आज जे ग्राउंड लेवलची शिवसेना ही आज दिसते। जे बोलतो आपण रस्त्यावर उतरून जी काम करणारी सेना ही दिसते आणि आपण पाहिलंच आहे की खोके किती लोकांनी घेतली आहे हे मागची जी सत्ता होती आणि आता जे घेणारे खोके आहे ते स्वतःच बोलतात आहे। आता युअर इनपुट ईडब्ल्यू नेटवर्क।